नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मते. मित्रांनो, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान भेटणार आहे, तर ते अनुदान मिळण्यासाठी एक अर्ज करावा लागणार आहे, मागणी अर्ज. तसेच त्या अर्जासोबत काही कागदपत्रे देखील आपल्याला द्यावी लागणार आहेत. तर ती कागदपत्रे नेमकी कोणती द्यावी लागणार आहेत, तसेच त्या अर्जाचा एक नमुना कशाप्रकारे असू शकतो याची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तसेच हे अनुदान नेमकं कोणाला भेटणार आहे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. जो अर्जाचा नमुना असू शकतो तो मित्रांनो अशा प्रकारे असू शकतो, याच्यामध्ये बदल देखील असू शकतो मित्रांनो. तर आपल्याजवळ जो नमुना आलेला आहे तो अशा प्रकारे, याच्यामध्ये हे बघा तुम्ही की महाराष्ट्र शासनाची जी कांदा अनुदान योजना आहे 2023 जी कांदा अनुदान योजना आहे त्यासाठी जो मागणी अर्ज आहे तो मागणी अर्ज अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा आहे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विकला आहे, आपल्या ज्या बाजार समितीमध्ये विकला आहे, त्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यासाठी. तर मित्रांनो, खाली आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या ठिकाणची आहे त्या ठिकाणचं इथं नाव टाकावं लागणार आहे मित्रांनो. तसेच तालुका जिल्हा टाकावं लागणार आहे. तसेच खाली आपल्याला विषय दिलेला आहे, बघा इथे आपण झूम करून पाहू शकता की विषय 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये जे शेतकऱ्यांनी कांदा विकले आहे ते कांद्याचे जे अनुदान आहे शासनाने जाहीर केलेले, तर ते अनुदान मिळण्यासाठी मित्रांनो. तर संदर्भामध्ये इथं आपल्याला जो शासन निर्णय आला होता तो शासन निर्णय असणार आहे मित्रांनो. अर्ज हा अशाच प्रकारे असू शकतो, फक्त मित्रांनो बदल देखील असू शकतो. आपण बाजार समितीमध्ये गेल्यानंतर आपण तुम्हाला अर्ज हा दिला जाईल. तर याचा जो एक नमुना कशाप्रकारे असणार आहे याची माहिती आपण या अर्जामध्ये सांगणार आहोत मित्रांनो. तर वरील विषयास अनुसरून मी आपल्या बाजार समितीमध्ये कांदा हे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विकला आहे, तर त्या संदर्भात आपल्याला जो अनुदान भेटणार आहे ते अनुदान भेटण्यासाठी. तर मित्रांनो, खाली आपल्याला संपूर्ण माहिती कशाप्रकारे भरावी लागणार आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला संपूर्ण नाव, शेतकऱ्याचं संपूर्ण नाव, प्रथम आडनाव टाकायचं आणि संपूर्ण नाव टाकायचं मित्रांनो. तसेच संपूर्ण पत्ता, 7 बाऱ्यावर जो पत्ता असेल तो 7 बाऱ्यावरचा पत्ता टाकायचा. त्याच्यानंतर खाली यायचं, खाली आधार नंबर टाकायचा, आधार नंबर टाकल्यानंतर खाली यायचं, खाली मोबाईल नंबर टाकायचा. एकदम सोपी माहिती आहे मित्रांनो. याच्यानंतर खाली आपल्याला एक बँकेचा तपशील द्यायचा, याच्यामध्ये बँकेचं नाव असेल, शाखेचं नाव असेल, तसेच IFSC कोड असेल, तसेच बँक खाते क्रमांक, ही जी माहिती आहे ती बेसिक माहिती आहे, ती बेसिक माहिती हाताने भरायची मित्रांनो या अर्जामध्ये. त्याच्यानंतर खाली यायचं, खाली आपल्याला गाव टाकायचं, आपलं जे गाव आहे ते गाव आणि शेतीचा जो गट नंबर आहे तो शेतीचा गट नंबर टाकायचा. त्याच्यानंतर सगळ्यात खाली आपल्याला 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 यामध्ये विक्री केलेला तपशील टाकायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला दिनांक, कोणत्या तारखेला आपण कांदा विकाय नेला होता तो ती दिनांक टाकायची. त्याच्यानंतर पट्टी क्रमांक टाकायचा, पट्टीवर क्रमांक असतो तो पट्टी क्रमांक टाकायचा. त्याच्यानंतर आडत्याचं नाव टाकायचं मित्रांनो, कोणापाशी दिलता विकला कांदा तो. त्याच्यानंतर वजन आपल्याला कांद्याचा, तुमचं वजन किती आहे क्विंटलमध्ये टाकायचं आणि खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला या वरील जी माहिती ती संपूर्ण बरोबर आहे, तसेच काय चुकीची आढळल्यास मी जबाबदार राहील यासाठी टिक करायचं आणि आपला विश्वासू म्हणून शेतकऱ्याचं सही करायची मित्रांनो. फक्त एवढं या आपल्याला अर्जामध्ये करावं लागणार आहे. याच्यामध्ये अर्जात बदल देखील असू शकतो, हा एक नमुना आहे मित्रांनो. तर तुम्हाला कशाप्रकारे असू शकतो, तर त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे जोडायची, त्याच्यामध्ये विक्री केलेली पट्टी, मूळ प्रत जोडायची, कांदा पिकाची नोंद असलेला 7-12 जोडायचा, आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आणि बँक पासबुकची झेरॉक्स जोडायची मित्रांनो. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट जोडायचे, कागदपत्रे जोडायचे. त्याच्यानंतर टीप खाली दिलेली आहे बघा, की ज्या प्रकरणात 7-12 वडिलांच्या नावे व कांद्याची जी पट्टी आहे ती मुलाच्या नावे किंवा इतर नातेवाईकाच्या नावे असेल, तर आपल्याला एक ॲफिडेव्हिट बनवावं लागेल मित्रांनो, संमतीपत्र बनवावं लागेल आणि ज्याच्या नावावर शेती आहे 7-12 आहे त्याचे अकाउंट नंबर द्यावं लागणार मित्रांनो, त्या अकाउंटवर हे अनुदान येणार आहे. तर अर्जाचा नमुना अशा प्रकारे असू शकतो मित्रांनो, हाच आहे आपण असं सांगत नाही, तर अशा प्रकारे असू शकतो. तर तुम्हाला बाजार समितीमध्ये गेल्यानंतर तुमचा जो मूळ अर्जाचा नमुना आहे तो दिला जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच तुम्हाला काय अडचणी असतील तर खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर आपल्या ग्रुपला जॉईन करा आणि आमच्याशी संपर्क साधा मित्रांनो. धन्यवाद.